रत्नागिरीतून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरीतील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हा अधिकारी हर्षलता धनराज गेडाम यांच्यावर वाळू चोरांनी फावड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण गेडाम या कराटे नॅशनल चॅम्पियन असल्याने त्यांनी हल्लेखोरांना चोप दिला. उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी या प्रकाराबाबत सांगितले की मी सकाळी समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी मी किनाऱ्यावरून समुद्राचं चित्रीकरण करत होते. याच वेळी तिथे वाळूचे अवैधरित्या उत्खनन सुरू होते. ट्रक, बोलेरो, पिकअप गाड्यांमध्ये वाळू भरली जात होती. त्याचवेळी एक व्यक्ती माझ्याजवळ येऊन म्हणाला की आमचे फोटो का काढत आहात. त्याला म्हटलं की मी फक्त समुद्र किनाऱ्याचे फोटो काढत आहे. त्यानंतर मी तिथून निघताना एक गाडी माझ्याजवळ आली. त्यातून दोन लोक उतरली आणि मला म्हणाले तुमचा मोबाईल आम्हाला द्या, कारण तुम्ही आमच्या गाडीचे फोटो काढलेले आहात. त्याचवेळी त्यांनी मोबाईल हिसकावून घेण्यासाठी हात पुढे केला. मग मी थोडीशी मागे झाले आणि मार्शल आर्टची किक मारली आणि तो खाली पडला. त्याचवेळी दुसरा व्यक्ती माझ्या अंगावर फावडा घेऊन धावून आला. मी लगेच बाजूला झाले आणि त्याला देखील बॅक किक मारली आणि तो देखील खाली पडला. त्यानंतर मी लगेचच तिथून निघून गेले. या प्रकाराबाबत हर्षलता गेडाम यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भारतीय दंडविधान संहिता कलम 352(34) नुसार दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.